नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याण शहर उपाध्यक्ष कमलाकर घोलप आणि महिला मोर्चा सचिव संगीता घोलप यांनी नागरिकांच्या मागणीनुसार प्रभागातील पहिला दुसरा बूस्टर डोस मोफत लसीकरण शिबिर आयोजन करण्यात आले। विभागातील जनतेचे आरोग्य हित लक्षात घेऊन आपल्या प्रभागामध्ये कोरोना लसीकरण होण्याकरिता लसीकरणाचा पहिला दुसरा आणि बूस्टर डोस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने चिकनघर नागरी आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने मोफत लसीकरण शिबिर दिनांक 16 रोजी प्रभागात इच्छामणी गणेश मंदिर शांताराम भाऊ घोलप नगर येथे आयोजित करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक, कॉलेज विद्यार्थी यांनी लसीकरण शिबिराचा लाभ घेतला। यावेळी आलेल्या नागरिकाने घोलप कुटुंबाचे आभार व्यक्त केले। ते म्हणाले की घोलप कुटुंब नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात, काही असेल ते मदत करत असतात। यावेळी लसीकरण शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी लसीकरण शिबिर लाभ घेतला। कार्यक्रमास प्रसंगी कल्याण शहर उपाध्यक्ष कमलाकर घोलप, महिला मोर्चा सचिव संगीता घोलप, त्रिलोक सिंह, राजेंद्र आजारीवाल, करुणा शंकर मिश्रा, राम गणेश मिश्रा, हेमलता कदम, जास्मिन लिलानी, ॲडव्होकेट अशोक फनाडे, प्रवीण भोईर, राजगोपाल मल्ल्या व मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। लोकांची मागणी होती तर आम्हाला इथे आता कसं लोकांना बाहेर जायला थोडं लांब पडतं वयस्कर माणसांना, म्हणून ते बोलले तर आपल्याला इथे शिबिर लावा, म्हणून आम्ही इथे लोकांच्या मागणीनुसार आम्ही इथे शिबिर आमच्या एरियामध्ये लावला। तर लोकांनी चांगला आम्हाला प्रतिसाद दिला। असंच आमचं समाज कार्य आम्ही असंच चालू ठेवणार। जब करोना हमारे विश्व में एक महामारी बन के आया, हमारे प्रधानमंत्री मोदी जी की कृपा से हम लोगों ने वैक्सीनेशन पे कामयाबी हासिल किया है और आज हम गर्व से बोल सकते हैं कि इंडिया में 90-95% लोग वैक्सीनेटेड हैं, जिससे कि करोना काल पे हम लोगों ने कंट्रोल पाया। हम लोगों ने वैक्सीन जो है विदेशों में भी सप्लाई किया। अब अपने वार्ड की बात करूं तो कमलाकर घोलप, संगीता घोलप, इन लोगों ने यहाँ एक फैसिलिटी ये दिया कि जब हमको वैक्सीनेशन के लिए दूर जाना पड़ता था यहाँ के नागरिकों को, इन्होंने अपने वार्ड के अंदर ये सुविधाएं उपलब्ध कराया। और एक बार नहीं, कई बार, क्योंकि आनंद दिघे स्कूल के ऊपर भी 3-4 कैंप लगे, यहाँ भी कैंप लगे हैं, योगी धाम में 3-4 कैंप लगे। तो इस तरीके से मैं समझता हूँ कि हमारे योगी धाम के परिसर के जो है कम से कम 95% लोग आज वैक्सीनेटेड हैं। ताई काय सांगणार तुम्ही आज त्या लसीकरण शिबिराला आला आहात? तर माझं नाव नीलम राजाराम खोडकर, मी इथं योगीधाममध्ये राहते आणि संगीता घोलप यांनी चांगलं कार्य केलेलं आहे लसीकरण देण्याचं। आणि असं म्हणजे मी सगळ्यांना सांगते इथे योगीधाममध्ये लसीकरण चालू आहे। आणि संगीता घोलप आणि कमलाकर घोलप हे चांगले कार्य करतात। मी सर्वप्रथम संगीता घोलप आणि कमलाकर अण्णा घोलप यांचे आभार मानतो की त्यांनी जे लसीकरणासाठी लोकांना लांब जावं लागत होतं आणि ते लस त्यांनी आम्हाला जवळ आमच्या जवळ एकदम उपलब्ध करून दिली, जेणेकरून आमच्या घरातल्या म्हणजे वृद्ध माणसांना आम्हाला घेण्या जाण्यासाठी जे त्रास होतं त्याच्या म्हणजे एक त्यांना सहकार्य मिळालं आणि त्यांच्या लस इथे आम्हाला उपलब्ध झाली। आणि असेच त्यांचे प्रत्येक वेळेस असं सहकार्य आणि काम हे आम्हाला दिसत असतं, त्यामुळे आम्ही विशेष त्यांचं या समाजकार्यासाठी त्यांचं आभारी आहोत। द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।